नमस्कार मित्रांनो मी गिरी गजानन <laughs> तसा आपला परिचय हा जुनाच असेल तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी मला या अगोदरसुद्धा सोशल मीडियावर बघितलं असेल आम्ही कॉमेडी व्हिडिओज बनवतो नवरा बायको टाईपमध्ये आणि हा आजचं काहीतरी वेगळा आहे आजपासून आपण एक नवीन प्रोग्राम स्टार्ट करत आहोत त्याचं नाव आहे आपण आपलं बोलू काही यामध्ये एकदम मन खोलून आपण एकमेकाशी गप्पा गोष्टी करणार आहोत आणि सर्वप्रथम हा आहे आजचा पहिला भाग आणि आय थिंक तारीख आहे सोळा ऑक्टोंबर दोन हजार बावीस जे की आपण स्टार्ट करत आहोत तर मित्रांनो असं काही विशेष काही नव्हतं माझ्या म्हणजे मनामध्ये असं काही करायचं पण नंतर ठरवलं की चला स्वतःबद्दलचे काही एक्सपिरियन्स आहेत आ, सोशल मीडियाबद्दल किंवा जीवनाबद्दल खूप काही असं बघितलं आहे तर म्हणलं तुमच्याशी थोडं शेअर करावं आणि गप्पा गोष्टी माराव्यात आपण सहा सात दिवस काम करत असतो सगळेजणच करत असतात तर त्यातून कुठे ना कुठे हा रविवारचा हा दिवस असतो आणि रविवारच्या दिवशी माणसं थोडं एक निवांत असतं जरी समजा काही जणं रविवारीसुद्धा काम करतात मला माहिती आहे की रविवारीसुद्धा बऱ्याच लोकांसाठी रविवार हा सुट्टीचा दिवस नसतो पण कुठे ना कुठे एक सायकोलॉजिकल कंडिशन असते की असं वाटतं की रविवारी माणूस निवांत आहे त्यामुळं आपण रविवारचा दिवस निवडला आहे आणि ठीक दहा साडेदहा अकराला आपण हा व्हिडिओ येईल त्यामुळे जर तुम्हाला हे आवडत असेल तर नेक्स्ट नेक्स्ट संडेलासुद्धा नक्कीच बघा आणि आजचा आपला टॉपिक आपण ठरवला आहे की आज आपण कशावर बोलणार आहोत तर मला मी खूप विचार केला कारण की पहिला भाग म्हणल्यानं पहिली सुरुवात म्हणल्यानंतर कोणी पण असो त्यासाठी हे नवीनच असतं तर, तर, तर त्यानंतर निवडलं मी की आज आपण एक असा विषय जे की स सध्या खूप गाजत आहे गाजत म्हणण्यापेक्षा सध्या सगळं ट्रेंड त्याचंच आहे आणि तो म्हणजे सोशल मीडिया हो ना आणि सोशल मीडियाला ॲज अ करियर आपण निवडायचं का हो निवडायचं का तर हा प्रश्न खूप मोठा आहे आणि सध्याच्या जे यूथ आहे अकरावी बारावी दहावीसुद्धा आपण म्हणू शकता की त्यांचा कल सध्या इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब स्नॅपचॅट प्रत्येक गोष्टीकडे आहे आणि काय होतं कुठे ना कुठे हे लोकं काय करतात की एखादा व्हिडिओ बघतात युट्यूबला की आम्ही युट्यूबमधून लाखो रुपये कमवायलो कोणी म्हणतं मी फेसबुकमधून लाखो रुपये कमवायलो इंस्टाग्राममधून हजारो रुपये कमवायलो आणि हे बघून त्यांच्या माइंडसेट व्हायला की आपण पण उठावं आणि व्हिडिओ बनवावा आणि श्रीमंत व्हावं पण खरंच हे योग्य आहे का आणि आज मी हा का बोलतोय कारण की ॲक्च्युली मी चार वर्षापासून ह्या संपूर्ण गोष्टी बघितल्या आहेत पाहिल्या आहेत आणि आता करतोय सुद्धा आणि आज सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बघत असाल तो फेसबुक असो यूट्यूब असो किंवा इंस्टाग्राम असो तुम्ही तुमच्या मोबाईलवर हा व्हिडिओ बघत असाल तर त्यामुळे सोशल मीडिया हे नाव जे आहे तर आजकाल लोक टी व्हीसुद्धा बघत नाही तो बरोबर ना सगळे म्हणतात की टी व्हीवर काय न्यूजवर सध्या पूर्ण फेक दाखवत आहेत कोणी म्हणते पिक्चरमध्ये काय राहिलं चला मोबाईल बघू मोबाईलवर खरी दुनिया आहे हां सर्व काही ठीक असेल परंतु करिअर निवडणं योग्य आहे का तर मी मुळात सांगतो की खरंच हे अनुभवातून सांगतो आहे मी मागील चार वर्षाच्या की ॲज अ करियर म्हणून तुम्ही कधीच सोशल मीडियाला बघू नका हां पण मी एक गोष्ट सांगतो की सोशल मीडियामुळं तुम्ही खूप काही अचीव करू शकता परंतु फर्स्ट गोल आपलं एज्युकेशन ठेवा कारण की कसं व्हायला अकरावी बारावीची मुलांना कसं आहे मोबाईल हातामध्ये घेतला व्हिडिओ बनवले आणि फेमस झालो माझे बी लाखो फॉलोअर्स बनतील आणि मग पैसे कमावेल तेवढंसुद्धा सोपं नाही आहे इथून पैसे कमवणं आहे ना बरोबर आहे कारण की तुम्ही शॉर्ट टर्मसाठी काही एखादी ॲड केली हजार दीड हजार दोन हजार परंतु ही लॉंग लाईफसाठी नाही आहे या गोष्टी त्यामुळं सर्वप्रथम फोकस करा आपल्या स्टडीजवर किंवा तुम्ही जो काही बिझनेस करत असाल काही करत असाल आणि त्यानंतर इकडे या इकडे म्हणजे कसं आपण जसं म्हणतो ना साईड बिझनेस जसं की आता शेतकरी आहे शेतकरी काय करतो शेती करतो शेती करत असता असता त्याच्याकडे मैस असते गाय असते काही जणांकडे बकरी असतात तर तो दूध विकतात तर हा झाला त्यांचा साईड बिझनेस तसं तुम्ही एज्युकेशन करत करत किंवा एखादा तुमचा व्यापार करत करत हे करत करत तुम्ही सोशल मीडिया नक्कीच करा आणि जर खरं तुमचं टॅलेंट असेल परंतु एक गोष्ट ठेवा की पेशन्स जे आपण म्हणतो की प्रत्येक बिझनेसमध्ये पेशन्स पाहिजे तसं सोशल मीडियाचं पण आहे इथेसुद्धा तुम्हाला पेशन्स नक्कीच लागणार आहेत असं नाही होणार की तुम्ही कॅमेरा चालू केला आणि रातोरात स्टार बनले होतं काही लोकांच्या जीवनामध्ये होतं परंतु विचार करा करोडो लोकांमध्ये हा एकासोबत होतं की ते काहीतरी बनवले आणि एकदम हिट झालं आणि हे झालं तसं काही नाही तुम्हाला पेशन्स ठेवावं लागणार आहेत स्वतःचं ओरिजिनल कंटेंट तुम्हाला बनवणार बनवावं लागणार आहे आणि यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात आता लिटरली तुम्हाला सांगतो तुम्ही जर आमची व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला दिसेल की एक व्हिडिओ पंधरा सेकंडचा असतो तीस सेकंडचा असतो किंवा एका मिनिटाचा असतो हार्डली हार्डली आणि त्यामध्ये मला वाटतं की अरे किती सोपा आहे मस्तपैकी यांनी कॉमेडी करायलेत घरातल्या घरात बसून व्हिडिओ करायलेत हसायलेत लोकांना हसवालेत आणि पैसे कमवालेत परंतु असं नाही आहे यामागे खूप मोठं एक प्रोसिजर असतं स्क्रिप्ट करणे तो प्रॉपरली एडिट करणे नंतर रेकॉर्डिंग एक बॅकग्राऊंड टीम असतं म्हणजे आम्ही फक्त याच्यामध्ये दोघं किंवा तिघं तुम्हाला कॅमेरासमोर दिसत असलो पण तो याच्यामागे खूप मोठी टीम असतं आणि या सर्व गोष्टी अचीव करण्यासाठी आम्हाला बराच वेळ सुद्धा गेला असं नाही की एकदम झालं नाही एकदम केलं त्याच्यामुळे लगेच कोणाला तरी बघणं कोणाची तरी कॉपी करणं किंवा त्या गोष्टी मनामध्ये येऊन आपण सुद्धा क्रिएटर बनणं इकडे प्लीज नका येऊ आणि खरंच मला वाटलं आप वाट वाट की पहिल्यांदा पहिल्या भागामध्ये आपण आपलं बोलू काही या आपला हा पहिला भाग आहे आणि यामध्ये मला नक्कीच वाटलं की हा जेन्युअनली तुम्हाला सांगावं कारण की माझ्याकडे ना असे बरेच सध्या आता मुलं येतात भेटण्यासाठी कोणी फोटो काढण्यासाठी येतो फॅन्स असतात चांगलं वाटतं लोक येतात भेटतात आपल्याला आणि त्यापैकी बरेच मुलंसुद्धा सुद्धा म्हणतात की सर आता आम्हाला पण शिकवा आम्ही पण काहीतरी करतो आणि त्यांचे मी तर कधी कधी आश्चर्यचकित वाटते मला की त्यांचे पालकसुद्धा म्हणजे सुद्धा येतात आणि ते मला म्हणतात की सर आमच्या मुलांना तुम्ही शिकवा त्यांना पण याच्यामध्ये आवड आहे आणि आता ते काहीतरी करतील परंतु असं नाही आहे खरंच पालकांनी जर हा व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच त्यांना यूज करू द्या त्यांची आवड असेल त्यांना नक्कीच रील्स बनवू द्या व्हिडिओ बनवू द्या परंतु सोबत सोबत जे आपलं मेन काम आहे आपलं बिझनेस असो व्यापार असो किंवा एज्युकेशन असो ते नक्कीच करा आणि बस जास्त काय बोलणार नाही पहिला दिवस आहे तुम्हाला जास्त बोर करण्याचा किंवा माझी इच्छा नाही आहे आणि नक्कीच यानंतरसुद्धा आपण याच माध्यमातून भेटणार आहोत आणि असंच भेटत राहू तुमचा सपोर्ट तुम्ही मला आतापर्यंत खूप दिला आहे आमचे व्हिडिओज तुम्ही एवढे लाईक करता शेअर करता म्हणजे एवढं तुमचं प्रतिसाद असतो व्हिडिओचा खूप छान वाटतं जेव्हा कोणी आपल्याला भेटतं बोलतं किंवा एवढं प्रेम करतं तर आ, आ, होप सो आशा आहे मला पण की हा सुद्धा कार्यक्रम तुम्ही याच तेवढ्याच म्हणतात ना पावर ने, प्रेशर प्रेशरने बघसाल आणि एक मस्तपैकी आपण करू काहीतरी नवीन करू आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये आपण भेटू आणि तोपर्यंत चला समोरचे सहा दिवस मस्त काढा हसत राहा आणि हसलंच पाहिजे